हॅलो मित्रांनो, माझं नाव विरेश नरे आणि स्वागत तुमचं अरुणोदय या चॅनलवरती. तर ॲक्च्युली काय घडलं माहिती आहे, एक व्हिडिओ मी काढून ठेवला होता मामाच्या शेताचा, तर तो ॲड करायला मी विसरलो. तर तो आता मी पुढे ॲड करणार आहे. तर मस्तपैकी एक सुंदर शेत आहे, ते नवीन एक ब्रिज पण बांधलेला आहे जो शॉर्टकट पणजीला डायरेक्ट पोचतो. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा, कसं आमचं शेत पहिली होतं ते भरलेलं असायचं, ते आता थोडंफार चेंज झालेलं आहे. तर तरीसुद्धा तिथे एक जे वातावरण आहे ना, तिथे एकदम शांत, एकदम मस्त, एकदम खूप चांगलं वाटतं तिथे. तर त्याच्यामुळे मला असं फील झालं की तो व्हिडिओ जरूर काढायचा कसा. तर माणूस पण त्याच्यामध्ये तिथे दाखवले आहे आणि माझ्याबरोबर आमचे छोटे मामा आहेत, तर त्यांच्याबरोबर मी गेलो होतो की माणूस आता ते चालवतात. तर व्हिडिओ जर आवडला तर तो नक्की लाईक करा आणि शेअर पण करा. धन्यवाद. हे असं आमचं शेत आहे. तर समोर जो तुम्हाला दिसतोय ना, तर तो ब्रिज आहे. हा, एकदम मस्त असा डिझाईन केलेला ब्रिज आहे. तर कधी पण गोव्याला येत असणार तर या ब्रिजला इथे नक्की भेट द्या. खूप लोक संध्याकाळी येतात इथे फोटो काढायला. सगळे चेंज झाले मरे आता ना, पण आता आपली शेत सगळं भरताले मरे आता, काय ना. पण आता काहीच ना, पहिली सारखे बेस्ट मरे असताले अर्गे शेत. हा, मामी बीन त्या मनान बरी काम करताली मरे एकटी हांगासर ना. हा, कांयच ना मरे, कितल्यो वाली सिस्टमॅटीक आसताले मरे सगळे. हे बीन रे उदीक बीन ते काडपाक ते खंय कांयच ना मरे. पण करतात लोक हांगा शेती. मित्रांनो, काय सांगू तुम्हाला, इथे ना काय मजा यायची माहिती आहे. लहान असताना एकदम आम्ही पतंग उडवायचो, धावायचो, क्रिकेट खेळायचो. तर असं आमचं हे छान असं निसर्गमय शेत एकदम मनाला खाऊन जात, शांत,
बड़ी है बाजूला पानी तर मित्रांनो छानशा अशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आरोग्याची काळजी घ्या. टेक केअर. मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद.